तर मित्रांनो, आयपीएल 2022 नंतर आयपीएल 2023 ट्रेड विंडोला देखील सुरुवात झाली आणि आयपीएलचे सर्वच संघ आता ऑक्शनची देखील तयारी सुरू करत आहेत। तर तिथेच मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे काही मोठमोठे खेळाडूंबद्दल सांगणार आहोत जे की आयपीएल 2023 मध्ये पुनरागमन आता करणार आहेत। तर कोण आहे ते विदेशी खेळाडू हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा। तर मित्रांनो, आयपीएल 2023 मध्ये पुनरागमन करणाऱ्या या विदेशी खेळाडूंच्या यादीत पहिल्या खेळाडूचे नाव होते तो खेळाडू म्हणजे मिचेल स्टार्क। होय मित्रांनो, खरं तर स्टार्कने आयपीएल 2022 मध्ये देखील येणार होता असे काही सांगितले होती, परंतु नंतरून त्याने अखेरचा आपला हा प्लॅन रद्द केला। पण मित्रांनो, जेव्हा आयपीएल ही अर्ध्या टप्प्यावर होती म्हणजे जवळपास 30 ते 32 सामने हे खेळवले जात होते, तेव्हाच त्याने एक विधान देखील केले होते। तो बोलला होता की मी आयपीएलला खूप मिस करत आहे, त्यामुळेच मित्रांनो आता आयपीएल 2023 मध्ये तो आपले नाव येथे नक्कीच आपल्याला देताना दिसेल। नंबर 2, तर मित्रांनो यानंतर या यादीत नाव पुढे येते ते म्हणजे विदेशी खेळाडू बेन स्टोकचे। होय मित्रांनो, यावर्षी इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी ही त्यांनी केली होती आणि त्यामुळेच बेन स्टोकला कर्णधार पद देखील हे देण्यात आले होते। आणि म्हणूनच ते तो म्हणाला होता की त्यासाठी खूप ही जबाबदारीचे काम आहे, इंग्लंडची कामगिरी चांगली होईपर्यंत त्यांनी देशासाठीच आयपीएल ही सोडली होती। आणि मित्रांनो, आता न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत तुम्ही पाहिलेच असेल की बेन स्टोक यांनी चांगल्या प्रकारे कर्णधार सांभाळ चांगली खेळी खेळली, ज्यामुळे मित्रांनो आता त्यांनी जे कारणामुळे आयपीएल सोडली होती ते कारण तर फिक्स झाले आहे। त्यामुळेच मित्रांनो, इथे आपल्याला आता बेन स्टोक सुद्धा आयपीएलमध्ये पुनरागमन करताना नक्कीच दिसेल। तर तुम्हाला काय वाटते, बेन स्टोक आयपीएलमध्ये यावा का? कमेंट करून नक्कीच सांगा। नंबर 3, तर मित्रांनो आता तिसऱ्या क्रमांकावर ज्या खेळाडूचे नाव येते तो म्हणजे स्टीव स्मिथ। होय मित्रांनो, आयपीएलमध्ये यावर्षी स्टीव स्मिथ हा लिलावत आला होता, परंतु तुम्ही पाहिले असेल की लिलावत तो अनसोल्ड राहिला। त्यामुळेच आता पुढील वर्षी म्हणजे 2023 ऑक्शनमध्ये स्टीव स्मिथ हा येणार आहे। कारण मित्रांनो, आता संघांना हे चांगले समजले की आपल्याला नुसतं फलंदाजांची गरज नाही तर एका चांगल्या इथे कंट्रोल ठेवणाऱ्या फलंदाजी गरज आहे, जो की मिडल ऑर्डर चांगल्या प्रकारे हाताळेल। जे की मित्रांनो, असे बरेचसे संघ आहेत ज्यांची मिडल ऑर्डर ही चांगली नाही। त्यामुळेच मित्रांनो, इथे स्टीव स्मिथला आयपीएल ऑक्शनमधून कोणता ना कोणता संघ हा नक्कीच घेईल आणि त्यामुळेच देखील स्टीव स्मिथचे देखील इथे पुनरागमन हे होणार आहे। नंबर 4, तर मित्रांनो आता चौथ्या क्रमांकावर जो खेळाडू येतो तो म्हणजे अलेक्स हेल्स। होय मित्रांनो, अलेक्स हेल्सला कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने आपल्या संघात ऑक्शनमधून घेतली होती, पण नंतर तो काहीतरी कारण देऊन संघातून बाहेर पडला। त्यामुळेच मित्रांनो, यावर्षी अशा कारणांमुळे केकेआर संघ त्याला रेटिंग करणार नाही आणि म्हणूनच तो ऑक्शनमध्ये जाईल। तर तेथेच उर्वरित संघ त्याला ऑक्शनमधून नक्कीच खरेदी करतील आणि म्हणूनच अलेक्स हेल्स देखील इथे पुनरागमन आपल्याला करताना दिसेल। नंबर 5, आता मित्रांनो पाचव्या क्रमांकावर नाव येते ते म्हणजे जेसन रॉयची। होय मित्रांनो, जे की आले देखील गुजरात टायटन्सने घेतले होते, तरी त्याने गुजरातची फसवणूक करून तो देखील गुजरात संघातून बाहेर पडला आणि त्याच कारणामुळे इथे गुजरात संघ देखील त्याला रिटर्न करणार नाही। आणि त्यामुळेच मित्रांनो, याला देखील यंदाच्या आयपीएलमध्ये कोणता ना कोणता संघ हा नक्कीच येईल आणि त्यामुळे जेसन रॉय देखील आयपीएलमध्ये आपल्याला पुनरागमन ही करताना दिसेल। नंबर 6, तर मित्रांनो आता शेवटच्या क्रमांकाच्या खेळाडूबद्दल बोललो तर तो खेळाडू म्हणजे जो रूट। होय मित्रांनो, जो रूटबद्दल बोलायचं झालेच तर कसोटी क्रिकेटला त्याने प्राधान्य देण्यासाठी आयपीएलपासून दूरी ही राखली होती, परंतु आता त्याची कसोटी कामगिरी ही खूप चांगली झाली असून फॉर्म आणल्यानंतर आता जो रूट देखील आयपीएल 2023 मध्ये पुनरागमन करताना आपल्याला दिसणार आहे। तर मित्रांनो, हे होते ते 6 विदेशी खेळाडू जे की आयपीएल 2023 मध्ये आपल्याला पुनरागमन हे करताना नक्कीच दिसतील। तर तुम्हाला काय वाटते, यापैकी कोणकोणते खेळाडू हे पुनरागमन करतील, तुमचे मत कमेंट करून नक्कीच सांगा। तसेच माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।